मानतेश कुरणे माझं नाव, हेप्पा गडिंग्लस, गडिंग्लस तालुका आपला. इथं आपण अरवंटाकडून आपल्याला ट्रॅकीसारखो हा व्हरायटी जरा डेमोसाठी दिलेली. त्यांचं म्हणणं असं आहे की हे मुर्गासाठी फक्त, त्यामुळं ही ट्रायलसाठी आपण मका काढल्यानंतर याच मल्चिंगवरती सेम मल्चिंगवरती दुसरं बोल घेऊन आपण हे केले, दोन दोन दाणे टोकून घेतलेले आहेत. आज बरोबर एक महिना झालेला आहे, 6 जूनला याची आपण त्या हिशोबानं आता बोलत आहे ठीक आहे. बघू आता अजून परत पुढच्या महिन्यात आणि 7 दिवसाला आणि 9 दिवसाला काय फरक पडतो, त्यावरून आपल्याला हा क्रॉप पुढं घ्यायचा नाही घ्यायचा कसं काय काय करायचं घेता येतं. एक महिन्याचा प्लॉट आहे, तुम्ही अतिशय चांगला आलेला आहे प्लॉट. जवळजवळ उंची बघितला तर 1-2.5 फुटाच्या वरती आहे. हो हो, याला खत वगैरे काय दिलं आता? डोस पहिला डोस वगैरे काय असं काय मेजर दिलेलं नाही आहे, कारण का ज्यावेळी पेड मारलं त्यावेळेस बेसळ डोस टाकलेला खाली, त्याच्यावरतीच मक्याचा पीक घेतला आपण. त्याच्यानंतर सेम त्याच बेडवरती आता हे ज्वारी टाकलेलं आहे, टोकून घेतलेलं आहे, आणि वरून फक्त जरा स्प्रे घेतोय त्याला, 1-8 दिवसातून एकदा स्प्रे घेतोय. आता तरी कीड वगैरे काय दिसत नाही, म्हणजे कंट्रोल आहे आता कीड? कीड वगैरे याला किडीचं प्रमाण कमी आहे, जर्मिनेशन चांगलं आहे, बघू शकताय. अतिशय चांगलं व्यवस्थापन आहे शेतकऱ्यांचं. आणि आता इथून पुढं बघूया म्हणतात की कसं प्लॉट येते वगैरे. चांगला आहे प्लॉट साहेब. ओके, धन्यवाद. ओके.